आणि तुम्हाला मुद्दे जेव्हा काहीच मिळत नाही. जेव्हा 2 दिवसांपूर्वी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्ही धारावीला अदानी सिटी होऊ देणार नाही या संबंधाने पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर तुमची आर्थिक रसद तुटते की काय असं तुम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कळ भाषा वापरताय. तुमचा स्तर हा पार्लमेंट मधले जे खासदार रमेश बिधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत, त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर मी म्हटलं की 10 वर्षानंतरचं आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं, ते दर 10 वर्षांनी बदललं, ते काँग्रेसच्या काळामध्ये, त्याच्यात तुमचं 0 योगदान आहे. उगाच स्वतःच्या बडवून घेऊ नका, स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला. आणि जर एवढी तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात. जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल, जातीय विष्पेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही, ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा. तो प्रस्ताव मांडा, चर्चेला आणा, बघू देत तरी की तुमची किती नियत आहे ते.